बची होती अगाही। अर्जुना, अरे बर झालं गावलंस तू। सध्या काय असेल तर नंतर सांगा की। ऐक की किरकोळ आहे रे मर्दा, आपल्या गावामध्ये एक नवीन स्कीम तयार होते पाण्याची, त्याचे कागदपत्र आहे, ते तालुक्याला जाऊन तयार करून घ्यायची। हे गडबड आहे काय, म्हणजे आजच करायला पाहिजे काय? नाही आजच करायला पाहिजे असं नाही, पण ते डीसीसी बँक वाले आले होते, ते सांगत होते। पण त्या आधीच दोन स्कीम आहेत की आता तिसरी कशाला पाहिजे? आहे का, हे दोन्ही स्कीम आहेत त्या कन्नड माणसाच्या आहेत। ही स्कीम आपल्यासाठी आहे, मराठी माणसासाठी। लय अर्जंट आहे काय? अर्जंट असं नाही, एक महिना तरी लागेल। तात्या मी पाया पडतो तुमच्या, पुढचं चार दिवस काही काम सांगू नका, फक्त चार दिवस। अरे अर्जुन, काय झालं का या पोराला? चार दिवसामध्ये काय पेट्रोल स्वस्त होणार आहे का बागही कमी होणार आहे? रेवती, ही कल्लूच्या दुकानातून आणायच्या सामानाची लिस्ट असते। आदरे अम्मा, अर्जंट असत। पाटलांनी ठरवलं की सगळं होऊ शकते। अर्जा झाली की काम आणि तयारी बी झाली सगळी, जिच्यासाठी चाललंय ते माणूसच यायला नाही अजून। बोल अर्जुन। आता बोल काय बोल, कुठं आहेस तू, एवढा वेळ लागतोय। निघताना अम्माने हातात सामानांची यादी दिली। आता कुठे आहेस तू? कल्लू अण्णाच्या दुकानात। काम कर, तिलेश कल्लूकडे दे आणि 0 मिनिटात पोहोच इथं। बरं ठीक आहे, आले समी। रेवती अक्का, अण्णा ऐक ना, हे सगळं सामान प्लीज घरात पाठवतोस काय? अजो घरातच पोहोचवायचं होतं, मग लिस्ट घेऊन कशाला आलीस, मेसेज करायचा असतो ना। या अम्माने मला इकडे पाठवलं। अर्जुनचा फोन असतो काय? हो। अयो मग जा जा, पळपळ लवकर, मी घरात पोहोचून येतो सामान। जा जा जा। अर्जुन्या, अरे अर्जुन्या, सरे काय सरिते काय असतो बाई? ती अर्जुन कुठे गेला म्हणायचा? अहो बघायच्या आधीच गायब होतात भाऊजी, असं गोळी गत निघून जातात बघा। रेवती अजून आली कशी नाही? काय लक्ष्मी काकू, रेवतीला शोधताय? नाही शोधत नाही, मला माहित असतं ती कुठे गेली असते, फक्त अजून आली कशी नाही म्हणून बघायला आली। कुठे गेल्या म्हणायची? कल्लूच्या दुकानावर किराणा सामान आणायला, एवढ्या तर यायला हवी होती, येईल। आजकाल शाळा सुरू झाल्यापासून कोण कुणाची कसली शाळा घेतय तेच कळना झालंय, कुणाचाच पाय थाऱ्यावर राहत नाही। मला काही म्हणालीस काय? नाही नाही, मी आपला असं सहजच बोलून गेले। करिता तुझं सहज बोलणं कळतंय मला, फक्त माझं एवढंच म्हणणं असतं, जे असेल ते स्पष्ट आणि तोंडावर बोलावं, म्हणजे तेवढं धाडस असलं तर। काय म्हणायचंय तुम्हाला? तू हे सगळं माझ्या रेवती बद्दल बोलतेस ते कळतं मला। कळतंय वय, मला वाटलं मी बोललेलं असं वाऱ्यावरच जातंय की काय? मला कळतंय, पण माझा माझ्या मुलीवर विश्वास असतो, ती आता कुठे असते हे माहिती असतं मला, आणि तिच्याबद्दल काही बोलायचं असेल ना तर येऊन तोंडावर मला सांगितलं तरी चालेल। ओ सरिता मॅडम, काय चाललंय काय?
घरच्या माणसांनी तुम्ही बोलताय, सगळे सहन करतात, काय भी बोलत नाही, कोण मनावर भी घेत नाही. बाहेरच्या माणसांनी मी असं बोलायचं वय कसं दिसतंय हा? कोणाला कधी कवा राग येईल काय सांगता येतोय वय? सासूबाई जाऊ दे, माझं मी बघते. बघते माझ. मला सांगा मनीषा कुठे? मला नाही माहित कुठे गेली ती. बघ कुठे आज आली. तच त्याला सांग की ज्याने त्याच्या अंगणात कचरा टाकला ना त्याला मरून आता 10 वर्ष झाली. माहित आहे ना, होईल ना हे काम? हो साहेब रे, करतो. हा, ही प्रॉब्लेमची पेटी इथे काय करत असते? कोण घबरे. आणि त्याला सांग ते त्याच मॅरेज सर्टिफिकेट रेडी ठेव. डेथ सर्टिफिकेट म्हणायचं असतं का तुम्हाला? तेच ते रे, डेथ सर्टिफिकेट आणि मॅरेज सर्टिफिकेट मध्ये काय फरक असतो? तुला सांगितलंय तेवढं काम करायचं हा, आणि तासाभरात जाऊन ये. उगाच टूरच्या नावाखाली तिकडे फिरत बसू नको. सर साहेब रे, मला तिकडे जायला तर 3-4 तास लागणार, बसेस नसतात ना तिकडे. मला सांग तू कुठल्या गावाला जात असतोस? बुधनूर. अयो, मला वाटलं तू त्या कुकटोळीला जात असतोस. साहेब रे, काही प्रॉब्लेम असतो का तुम्हाला? का तुला असं का वाटत असत? नाही म्हणजे आज काल कामात लक्ष नसतं तुमचं. हे सॉरी, फाईल ते काय दिलेलं आहे? जय हिंद साहेब. ए मनीषा, तू इथे काय करतेस? हे बघा, आत्ताच्या आत्ता ताबडतोब माझ्यासोबत निघायचं तुम्ही. मला इथे महत्वाची कामं असतात, मला वेळ नसतो तुझ्या बरोबर फिरत बसायला. अहो आप्पा, तुम्ही जर आता आलात ना माझ्या संगत तर इथल्या पेक्षा जास्त महत्वाचं काम तुम्हाला तिथं दिसल. काय महत्वाचं काम असतं तुझं? आणि कुठे जायचं असतं आपल्याला? तुम्ही तुम्ही लगेच चला माझ्यासोबत शेतावर. शेतावर? अजिबात नाही. 2-3 वेळा मी तुझं ऐकलं आणि तोंडावर पडलेलो असतो, आता नाही. अहो बाप्पा, तसं नेहमी होईलच असं काही ठरलेलं नसतो. तुम्ही चला तर माझ्या संगत. हे बघ, शेतावर काय काम असतं हे सांगितल्याशिवाय मी तुझ्या बरोबर येणार नाही. तिथं अर्जुन आणि रेवती दोघ एकत्र आहेत. एकत्र? आणि ते कशासाठी? हा, त्या मराठी शाळेसाठी गेलेले असतील. या आधी रेवतीला मी समजवलेलं असत, पण आता अजून कठोर शब्दात तिला समज द्यावी लागेल. पप्पा, शाळेचा विषय नाहीये हा. ते दोघ डान्स प्रॅक्टिस साठी तिथे एकत्र जमल्यात, कळतय का? अयो, आता अर्जुन डान्स पण करायला लागला की काय? अर्जुन, तुमची पोरगी रेवती. रेवतीच्या डान्स प्रॅक्टिस साठी तिथं दोघ एकत्र जमल्यात. मनीषा, मी एक काम करतो, तात्यांशी बोलून तुझं अर्जुनशी लवकरात लवकर लग्न लावून टाकतो. कसं आहे, हळूहळू तुझ्या डोक्यावर परिणाम होत असतो. रेवती आणि डान्स, अरे दूर दूरचा संबंध नसतो आणि त्यात तू सांगते म्हणजे तर नाहीच नाही. बघा आप्पा, या वेळेस माझ्यावर विश्वास ठेवून बघा. इथनं पुढे तुम्ही नाही ठेवला ना विश्वास तरी चालेल, पण आता चला माझ्या संग. मनीषा, याच्या आधी तू खूप वेळेला रेवती बद्दल मला काय काय सांगितलंस, पण तसं काहीच घडलं नाही, त्याचं काय? हो ते सगळं सोडा हो आप्पा, आता वर्तमान काळाचा विचार करा. आणि इथनं पुढे जे लिहून ठेवलंय ना त्या भविष्य काळाचा सुद्धा विचार करा. प्लीज म्हणते तुम्हाला, प्लीज माझ्यासोबत चला. प्लीज अप्पा, चला आता माझ्या संगत. रेवती, तुझा नटराजावर विश्वास आहे? माझा माझ्या श्रद्धेवर विश्वास असतो अर्जुन.
माणसाने कुठेतरी स्वतःचं डोकं झुकवावंच, म्हणजे आपला इगो अहंकार सगळं झुकत. आणि याच विचाराने मी देवाला मानते. या पद्धतीने कधी विचारच करायला नाही मी. तुझ्या संकट जसं जसं दिवस घालवा लागलोय की नाही तसं तसं आयुष्याला एक नवीन दृष्टी मिळायला लागली. बर, नमस्कार कर. अयो अम्मा काय तरी जळत असतं. अयो तू काय घेऊन आलास अम्मा? सगळं साहित्य व्यवस्थित असतं का एकदा चेक करून घे. मला अजून होम डिलिव्हरी पोहोचवायची असते. ननगे तडा आगता उंट. अरे निन याके तगोंद बंदे, मी रेवतीला सांगितलं होतं सामान आणायला. रेवती कुठं आहे? ती अर्जुन सोबत शेतावरती गेलेली असते. पण मी तिला सांगितलं होतं सामान घेऊन सरळ घरी ये, अर्जंट असत. ती अर्जुन सोबत कशाला गेली? मला काय सांगितलेलं नसतं, बहुतेक सांगण्यात काहीतरी चुकून आलेलं असेल. काही चूक नसते. निजा येळू कल्लू, रेवती काही बोलली काय तुला? तो अर्जुन काही बोलला काय? माझ्या काही लक्षातच राहत नसतं म्हणून मला सगळे विचारत असतात. ज्या गरीब माणसाने काय करायचं तुम्हीच आता सांगा. कल्लू, दोष तुझा नसतो, रेवतीची चूक असते सगळी. आता तिचं लग्न ठरलंय तर तिने घरात थांबायला नको काय? हे असं शेतावर वगैरे जाणं बरं दिसतं काय? त्यातून हे गाव छोट, लोक तर काहीही बोलतात. बरोबर असतं तुमचं, लोक काय पण बोलत असतात, मला सुद्धा बोलत असतात. हा अर्ध्या डोक्याचा असतो, डोक्यावर पडलेला असतो, बिंडोक डोक्याचा असतो असं बोलत असतात. पण मला माहित असत अख्ख्या गावात माझ्यासारखा हुशार माणूस शोधून पण सापडणार नसतो. जाऊ दे, हे घ्या नान भरतीने.
काकू ऐका की मी समजावून सांगतो की सगळं तू मध्ये पडू नकोस अर्जुन मी आणि माझी मुलगी काय ते बघून घेतो काय चाललंय तुझं रेवती इतक्या वेळा तुला समजावून सांगून सुद्धा परत परत तेच करतेस तू अम्मा एक ना मी तुला सगळं नीट समजावून सांग गरज काय असते समजावून सांगण्याची अप्पांना जे आवडत नाही ते करायचं नाही इतकं सोपं असतं ते पण तिनं काय चुकीचं करायलाच नाही हो चूक बरोबर हे मला ठरवायचा अधिकारच नसतो अर्जुन मला फक्त एवढंच माहित असतं की तिच्या अप्पांना जे आवडत नाही ते करायचं नाही अप्पांना तिचा डान्स आवडत नाही तिचाच नाही तर त्यांना डान्सच आवडत नाही अप्पांना जर कळलं ना की रेवती डान्स करते तर आमच्या दोघींचा जीव घेतील ते त्यात आता रेवतीचं लग्न ठरलंय जरा विचार करा तुम्ही की अप्पांना हे कळलं तर अप्पा काय करतील चल रेवती इथे नाही थांबायचं चल प्लीज काकू अप्पा या इथं अरे गेले कुठे आहे सर हो अप्पा ते इथेच इथेच होते अरे महत्वाचं काम काय असतं जगात सगळ्यांना काम असतात फक्त मलाच काम नसतात मी बिन कामाचा रिकाम टेकडा बसलेला असतो ना चिड नकोस रे भावा महत्वाचं आहे मला माहित असतं तुझं महत्वाचं काम काय असतं ते हा आणि रेवत्या का वाड्यात आल्यापासून ना तुझी महत्वाची कामं मला माहित असतात तुझा राहणं असा वेगळा दिसायला लागलेला असतो जाऊ दे बोल काय काम असतं ते सांग ते रेवतीचं वाटलेलंच तुझ्या डोक्यात दुसरा विषय येत नसतो काय मला सांग त्या बी बियाण्यांच्या संशोधनाचं काय झालेलं असतं त्याचं काही नाही पाण्याच्या स्कीमचं काय झालं त्याचं काही नाही ते नवीन ग्रीन हाऊसचं काम होतं त्याचं पण काही नाही नेमकं तुझं काय डोकं कशातच चालत असतं रे मला मान्य आहे ते सगळं आपलं टार्गेट आहे आणि आपलं स्वप्न आहे ते पण सध्या स्वतःच्या स्वप्नापेक्षा युवतीच्या स्वप्नांची काळजी वाटायला लागली अरे आता तिचा काय प्रॉब्लेम असतो अरे तिचा आप्पा 15 दिवसात आता तर 13 दिवसच उरल्यात 13 दिवसात तिचं लग्न लावणार बोलतात हा काय अरे बघ रेवतीला भरतनाट्यम आवडते तिचं स्वप्न आहे तुला माहिती आहे तिचं आप्पाला ते आवडत नाही ते बी तुला माहिती आहे पण आता तिचं स्वप्न कसं पूर्ण करायचं पुढे काय करायचं आपण हा गंभीर प्रश्न असतो म्हणजे रेवती अक्काचं स्वप्न डिस्टर्ब झालं का तू डिस्टर्ब होतो तू डिस्टर्ब झाला का मी डिस्टर्ब होतो काय करायचं ते तुला माहित असतं काय 1992 मध्ये एक फिल्म आलेली होती दोस्त दोस्त नार मला कसा खा लागलाय अरे त्याच्यात पण असंच होत सगळ्या प्रॉब्लेम्सला हिरोच जबाबदार असतो म्हणजे हे सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणायचं तुला नाहीतर काय अरे तू तिचा मित्र असतोस आणि रेवती अक्का ती तिच्या आई वडिलांना गोष्ट सांगू शकत नाही ती गोष्ट तू सांगू शकतोस माणसं बरोबर बोलते डोसक्यावर पडलेस तू ए मी डोसक्यावर पडलेला नसतो रेवत्या अक्का तुझी फक्त मैत्रीण नसते तुझं तिच्यावरती प्रेम असतं हे लक्षात असतं ना तुझ्या हे विसरू नकोस ते कसं विसरीन भावा म्हणून तर स्वतःची स्वप्न सोडून तिच्या स्वप्नांच्या मागे लागलोय तू बरोबर म्हणतोयस कल्लू रेवती वाड्यात आल्यापासून मी माझा राहिलोच नाही रेवती माझं सर्वस्व असल्यासारखं वाटते बघ वाटतंय ना तुला मग आता रेवत्या अक्काची स्वप्न पूर्ण करायला तूच तिला मदत कर तिला घरातून बाहेर पडायला आणि तिच्या स्वप्नांची पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुझीच असते बरोबर आहे तुझं कल्लू
ही जबाबदारी माझीच आहे. पण त्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे अर्जुन रागदेव. होती काही होती.